अहमदनगर जिल्ह्यातील उक्कलगाव येथे देशी आणि हातभट्टी दारू विक्रेता विरोधात महिला आक्रमक झाल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी रुद्रावतार धारण करत गावातील दारू दुकाने जाळली आहेत. मागील 8 महिन्यांत उक्कलगाव येथे गावठी दारूंमुळे 7 जणांचे बळी गेले असून काल पुन्हा एकाचा मृत्यू झाल्यानं गावातील महिला संतप्त झाल्या होत्या. गावठी हातभट्टी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्यानं उक्कल गावातील महिलांनी आक्रमक पावित्रा घेत थेट गावातील गावठी दारू विक्रीच्या दुकानांवर हल्लाबोल केलाय. यावेळी संतप्त महिलांनी बाटली आडवी करत दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. तसेच गावात कायमस्वरूपी दारूबंदी करा अशी मागणी महिलांनी केली आहे. दारू पासून आम्हाला मरणाची तकलीफ आहे. आया बायांना दारूवाले झोपून देते नाही, पैसा टिकत नाही. 200 रुपये हाजरीना जातो तर त्याच्यातून 200 रुपये नवरा हिसकून नेतो. आणि त्यात रोज मारी त्यात एवढे एवढे लहान लहान पोरं रस्त्यावर घेऊन येणार त्यात. याचं काय करायचं? सरकारने काय भरपाईकी करून देतो का आम्हाला? सरकारने सांगायचं ना तसं. आणि सरकारला म्हणा आम्हाला याची घेतलं ना हातात तर याचं पूर्णपणे वाट लावायची. हा नाही तर आज फोटो काढून येतात आणि तिकडं दपवतात. तसं करू नका, आमची वाट लागून जाईल. उजू शासन तुम्ही काय करणार? आम्ही देऊ रस्त्यावर उतरून तिकडं आणायचं काम करू आता. आज केलं तर आमच्या वडीलवाड्यात मौत झाली, 4-5 मौती झाल्या. नवीन थरीचे फरक करू राहिले सर. इतक्या वेळेस आमचं तुमच्या पर्यंत आमचं अर्ज पोहोचलं होतं पण तुम्ही ऍक्शन घेतलं नाही. काय बरं घेतलं नाही? मग आम्हाला आता आमच्या घरापरस तर आमचे नवरे पडलेत घरात, आता आजारी पडलेत. 2-2 लेकर आहेत आम्हाला लहान लहान. माहीत झालं इथं एका माणसाचं. मग उद्या काय कमी जास्त झालं तर आम्ही कोणाच कोणाकडे बघू? अर्ज दिला नाही काही विचारत आणला. आणि ते आम्ही दारू दुकानाची गेलो ते म्हणजे आम्ही हप्ते भरतो. हप्ते भरल्यावर आम्ही काय करावं? मग कोणाला हप्ते देतात आणि नेमकी पोलिसांना हप्ते देते ते कोणाला देतात? तुमचेच लोक आणि तुमचेच ते लोक ते. मागणी काय? गावात काय परिस्थिती झाली दादा? 8 दिवस झाले, 2 दिवस झाले. म्हटलं 1 गेलं 2 गेलं, 4th गेला 5th गेला, आता 6th म्हणजे काल दिवसा मी बघून त्यांना बोलून गेले होते. त्यांना सलाईन लावायला पैसा नाही, तो गोळ्या घालून दारू देतो, झोपेतच माणूस गातो. याची परिस्थिती काय होणार? त्याला जाऊन मी बोलले, त्याला जाऊन बोलले तू दारू देऊ नको. तो काय म्हणतो? आम्ही बोलवायला येत नाही, तुमचे माणसं इथं येतात. मग तू दारू बंद कर ना. मग दारू कस काय बंद करन? अरे म्हटलं आमचे बायका पोरं रस्त्यावर आले, नवरे सोडून पळून गेले, आमचे लहान लहान लेकं परदेशी गेले, हे काय करायचं? हा तो म्हणतो काय करायचं करून घ्या तुम्ही. म्हटलं आमचे पोरं मरायला लागले, मेले तर आम्ही काय करणार? असे उत्तर देतात. मग हा आमचे हप्ते जाते, तुम्ही काय करणार? तुमचे माणसं तुमचे पायाला बांधून घ्या. आम्ही काय बाहेर पायाला बांधून घरी बसायचं का? 200 रुपयाचं काम करायचं, संध्याकाळी त्यांना 100 रुपये द्यायचं आणि रात्रभर बसून राहायचं. मग काय करायचं? राजपूत माझा मुलगा आहे ना, 30 वर्षी वय होत आणि त्याला आता 3 मुलं आहेत शाळाची, त्यांची लय आबळे. शाळा जाऊ बसू देते नाही, त्यांना वया पुस्तक नाही, त्यांना लते कपडे नाही. मग माझा मुलगा वारला, त्यांना काही सरकार देत नाही. कशामुळे काय झालंय? दारूमुळं. ही दारू पिऊन आला, 3 वांट्या झाल्या, खलत झाला. का मग त्याचे लेकर बाळ केवढे अशी एवढे एवढे आहेत? 10वीला 1 आहे 8वीला 1 आहे आणि 7वीला 1 आहे. त्यांना बसू देते नाही शाळामध्ये. आणि त्यांचं शिक्षण करणार काय? मी म्हातारी बाई हे कामधंदा करून मी कुठं जाणार आणि त्यांना कवर पुरवणार? त्याला सरकारने सुद्धा त्यांना मदत करावा. उक्कलगावमध्ये सध्या दारूमुळे ना आता चालू याच्यामध्ये ह्या हप्त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. नवीन मुलं एक ज्यांचे वय 35-36 वर्ष वय, त्यांचे लहानले मुलं शाळेमध्ये 5वी 6वीला, त्यांच्या रात्री समजा इथून जर दारू पिऊन गेले तर ते सकाळी उठतच नाही. नेमकं ही दारू कशी तयार होती? गोळ्यापासून होती का कशी होती? अन्न भेसळणीसुद्धा याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यामध्ये परत त्यांना जर बोलायला गेलं तर ते म्हणते आमचे हप्ते चालू आहे लिगली आहे. राजकीय पुढऱ्यांनी सुद्धा याच्यात हस्तक्षेप घातला पाहिजे, लक्ष घातलं पाहिजे. या 2 पार्टीचे ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे सध्या, त्यांनी दोघांनीसुद्धा मिळून ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत ठराव झाला पाहिजे. डायरेक्ट दारूबंदीचा ठराव झाला पाहिजे. या गावामध्ये परत दारू विकली गेली नाही पाहिजे.
कारण अनेक महिला माता भगिनी यांचे प्रपंच उन्हावर पडलेले आहे. आज रात्र ते दिवसभर त्यांनी मोलमजुरी करायची आणि पैसे कमवून आणायचे, संध्याकाळी नवऱ्याचा त्रास, मुलांचा त्रास, याच्यापासून त्यांना कोण वाचवणार? त्यांना शेती नाही, पोती नाही, हातावरच्या महिला आहे सगळ्या. शाळेजवळ राजरोस विक्री चालू आहे दारूची, त्याच्यावरसुद्धा पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि ग्रामपंचायतीनेसुद्धा ठोस पावलं घ्यावं, हीच माझी विनंती. माझं नाव कार्तिक जालिंदर जाधव, मी उक्कलगावला राहतो आणि उक्कलगावमध्ये ना हातभट्टी म्हणजे त्याच्यात गोळ्या टाकून दारू विक्री करतात, त्यामुळे लोकांना नशे होते खूप आणि लोक रात्र भर दिवस दिवसभर झोपून राहतात. डायरेक्ट आज माणूस झोपला का उद्या सकाळी डायरेक्ट त्याची बॉडी दिसते, अशी गावात परिस्थिती झाली. आणि माझ्या वडिलांचं वय पण नव्हतं जायचं, आता आमचं शिक्षण चालू आहे. हे शिक्षण कोण करणार आहे? गावातले लोकं करणार आहे का ते दारूवाले करणार आहे? आमचं शिक्षण का डिपार्टमेंट करणार आहे? आणि दारूवाले लोकांकडे गेलो होतो आम्ही, तर ते आम्हाला म्हणतात डिपार्टमेंट आम्ही भिळू नये असं म्हणतात. मग आता जायचं कोणाकडे? आम्ही हप्ते द्याते म्हणते ते. आणि पुढचं शिक्षण आमचं दारूवाले करणार आहे का डिपार्टमेंट करणार आहे? कॉलेज जायला आम्हाला पैसे नाही. आज या गावामध्ये किती मौती या दारूमुळे झाले? आतापर्यंत 16 ते 17 जण दारूमुळे गेले. महिन्याला 2 नाही तर 3 जण जातात दर महिन्याला. आणि इथून पुढे आमचं शिक्षण हे डिपार्टमेंटने करावं आज आमची नम्रती. आम्ही ग्रामपंचायत सदस्य सगळे 16 जण आहे, त्यापैकी 8 जणांनी वेळोवेळी SPNला, स्थानिक पोलिसांना, PSIला निवेदन दिले होते 4 महिन्यापूर्वी. आणि निवेदन देऊनसुद्धा याची दखल कोणत्याही पातळीवर घेतली गेली नाही. त्यामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेला खेटूनच दारूची विक्री होत होती आणि या विक्रीच्या विरोधात 8 सदस्य कायम त्या स्वतः SPNला निवेदन दिले, त्यांनी कारवाई केली नाही. आणि हा धंदा 100% पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने या ठिकाणी चालतो. या ठिकाणी आत्तापर्यंत 5-6 नवीन मुलं आजच एक दुर्घटना घडली. आणि ही दारू प्याल्यानंतर रात्री जर तो दारू प्याला सकाळी ज्यावेळेस उठवायला जातं त्यावेळेस तो माणूस मरेल अवस्थेत सापडतो. तर याची शासनाने आणि पोलीस यंत्रणेने आपण काय करणार या संदर्भात? आता आम्ही या संदर्भात उद्या आमची मासिक मीटिंग आहे, त्यामध्ये विशेष ग्रामसभा बोलावण्याचा आम्ही आग्रह धरणार आहोत. आणि त्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव करण्याचा आम्ही सर्व गावकऱ्यांना मिळून निर्णय घेणार आहोत. गावठी हातभट्टी दारू विरोधात महिलांचा तीव्र असंतोष पाहता गावातील दारूबंदी संदर्भात विशेष ग्रामस्थ बोलावून ठराव घेण्याचं आश्वासन सरपंच यांनी दिले असून गावातील हातभट्टी दारू बंद व्हावी याकरिता ग्रामपंचायतीने थेट पोलीस अधीक्षकांपर्यंत निवेदने देऊन देखील कोणतीही कारवाई न झाल्यानं हातभट्टी दारूमुळे गावात झालेल्या मृत्यूंना प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका सरपंच नितीन थोरात यांनी प्रशासनावर केलाय. ही देशी दारू किंवा इंग्लिश दारू इनाने आलं, ही जे आज जे तरुण जे मेले ही गावठी दारूनं मेली. आणि गावठी दारूचं प्रमाण फार वाढलं आमच्या गावामध्ये. आणि काय आलं, इथं उधार देतात ते आणि त्याच्यामुळं हे फार लोक ती गावठी दारू पिऊन बरेचसे तरुण मेले याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं काय आलं, त्यांचे लहान लहान मुलं आज रस्त्यावर पडले म्हणून या महिलांनी हा उद्रेक केला. यापूर्वी ग्रामपंचायतीने या संदर्भात कोणती कारवाई का केली नाही? याच्या मागं आम्ही ठराव केला होता, पण विषय असा झाला का त्या गोष्टीला झाली 5 वर्ष, तर त्यावेळेस आम्ही स्वतः ही कारवाई करायला गेलो पण त्याला त्यावेळेस आम्हाला ती साथच नाही मिळाली. त्यावेळेस आपण पोलीस प्रशासनाची व महसूल विभाग तसेच इतर प्रशासन मदत घेऊन या संदर्भात ठोस कारवाई करू शकत होता, काय निघाली? त्यावेळेस आम्ही सगळ्यांना निवेदन SP पर्यंत आपलं श्रीरामपूर पोलीस स्टेशन असेल किंवा आहे ना SP असेल तहसीलदार आम्ही सगळ्यांना त्यावेळेस निवेदन दिलं, ते आम्हाला आहे ना त्याच्यात आम्हाला त्यांचा अजिबात सहकार्य भेटलं नाही आम्हाला त्याच्यात. म्हणजे आज गावामध्ये गेलं 7 ते 8 महिन्यामध्ये जे 15 ते 16 ज्या मौत झाल्या किंवा जे लोक दगावली त्याच्यामध्ये त्याला प्रशासन कारणीभूत आहे का? हो नक्कीच. या दोषी प्रशासन असो किंवा ग्रामपंचायत, मात्र आज उक्कल गावातील 7 कुटुंब उद्ध्वस्त झाले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने गावाला लागलेली दारूची कीड आता तरी नष्ट होईल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.